तर एक महत्वाची बातमी, फोंडा घाटात रस्त्याला मोठा खड्डा पडलेला आहे, वाहतुकीला त्यामुळे अडथळा निर्माण झालेला आहे आणि वाहनांचा सुद्धा खोळंबा झालेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय, फोंडा घाटात रस्त्यावर मोठा खड्डा पडलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ही दृश्य आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला आहे आणि याचा फटका पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्वाच्या फोंडा घाटाला बसलाय। या घाट मार्गावर भला मोठा खड्डा पडलाय आणि त्यामुळे वाहतुकीला आता अडथळा निर्माण झालाय। अवजड वाहनांना या घाटातून वाहतूक करायला आता बंदी घालण्यात आली आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून, एक्सक्लुसिव्ह दृश्य आहे। मोठा खड्डा या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे आता वाहन चालकांना कसरत करावी लागते। मोठमोठी जी अवजड वाहनं आहेत त्यांना या घाटातून प्रवास करायला बंदी घालण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ही दृश्य आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस होतोय आणि त्याचा फटका पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्वाच्या फोंडा घाटाला बसलेला आहे। घाट मार्गावर भला मोठा खड्डा पडलाय आणि त्यामुळे वाहतूक आता खोळंबलेली पाहायला मिळते। वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय। अवजड वाहनांना या घाटातून वाहतूक करायला बंदी घालण्यात आलेली आहे। अनेक ठिकाणी राज्यभरात मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे रस्ते वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांच्याकडून। विनायक, कधीपर्यंत हा रस्ता बुजवला जाऊ शकतो, त्या संदर्भात काय पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे, काय अधिकचे अपडेट्स? सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि यामुळे फोंडा घाटाला ह्या पावसाचा फटका बसलाय आणि इथे मोठा खड्डा आहे तो रस्त्यामध्ये पडलेला आहे। त्याच्यामुळे वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे। महत्वाचा हा घाट आहे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आणि इथे भला मोठा खड्डा पडल्यामुळे सध्या वाहतूक इथली खोळंबली आहे। सध्या युद्धपातळीवर इथे काम चालू आहे खड्डा बुजवण्याचं, मात्र काही वेळ याला लागू शकतो, 1 ते 2 दिवस लागू शकतात असं बोललं जातं आणि त्यामुळे वाहतूक जी आहे ती खोळंबली आहे आणि सध्या मोठ्या वाहतुकीला या घाट मार्गाने खरं म्हणजे शासनाने बंदी घातली आहे। त्यामुळे मोठी जी वाहन आहे ती इथे उभी करून ठेवण्यात आली, त्यामुळे वाहतुकीचा कुठेतरी खोळंबा झालेला आपल्याला इथे पाहायला मिळतोय। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या बातमी माहितीसाठी।